जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव रस्त्यावरील निळकंठेश्वर मंदिर परिसरात काल सकाळी 9 दरम्यान शेतातील मका बाजरी पिकांचे कोंब खाल्ल्याने 15 जनावरे गंभीररीत्या अस्वस्थ झाली होती। याबाबत संबंधित जनावरे मालक यांना माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश परिहार यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी आपल्या टीमसह घटनास्थळावर दाखल झाले आणि तत्काळ जनावरांचा उपचार सुरू केला। उपचारादरम्यान 2 जनावरे दगावली असून 1 जनावर हे गंभीर जखमी आहे तर उर्वरित 12 जनावरांची तब्येत आता व्यवस्थित आहे। मी डॉक्टर नागेश परिहार, पशुधन विकास अधिकारी जळगाव जामोद। तरी आज सकाळी जवळपास 9:30 सुमारास आम्हाला एक अशी घटनेची माहिती पडली की जनावरे जे आहेत खूप गंभीर प्रकारे बीमार पडतात आणि खाली पडून एका जनावराचा मृत्यू झालेला आहे। तर आम्ही ठिकाणावरती जाऊन घटनेची जेव्हा पाहणी केली तर सुनगाव रोडला, जळगावमध्ये सुनगाव रोडला निळकंठेश्वर महादेवाच्या मंदिराच्या ज्या परिसरामध्ये हे जवळपास 15 जनावरे हे बीमार पडलेले होते। जेव्हा आम्ही ठिकाणावर जाऊन तिथे पाहणी केली तर आम्हाला असं माहीत पडलं की हे जनावरे चरण्यासाठी रानामध्ये गेले होते आणि ज्या रानामध्ये गेले होते त्या ठिकाणी बाजरा आणि मका या पिकांचे छोटेसे कोंब आलेले एक पीक होते आणि ते कोवळे कोवळे पीक या जनावरांनी खाल्ले। या कोवळ्या पिकामध्ये मी म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो, या कोवळ्या पिकामध्ये एक पॉयझनस असा पदार्थ असतो, विषारी पदार्थ, ज्याला हायड्रोसायनाइड असं म्हणतात। तो याला आपण म्हणजे सायंटिफिक लँग्वेजमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये आपण याला HCN पॉयझनिंग असं म्हणतो। तर या पॉयझनिंगच्या कारणामुळे ही सर्व जनावरे गंभीररीत्या आजारी झाली होती। तरी आमची सर्व टीम, मी स्वतः, माझे सहकारी प्रशांत काबसकर, त्यासोबत अमोल फाळके आणि विठ्ठल काकावडकर असे तिन्ही सहकारी आणि तिथली गावकरी मंडळी यांनी सर्वांनी सहकार्य करून आम्ही तिथे जनावरांचा उपचार केला। उपचार करत असताना जवळपास 12 जनावरे हे पूर्णपणे आता स्वस्थ आहेत, चांगल्या पद्धतीचे आहेत आणि 3 जनावरांमध्ये 2 जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि 1 जनावर हे गंभीर सध्या गंभीर स्थितीमध्ये आहे, त्याचा उपचार सुरू आहे। MCA न्यूज करिता सारंग जाधव, जळगाव।